आणि प्रतीकला ब्रेकफास्टसाठी मी देणार आहे पीनट बनाना टोस्ट. त्यासाठी मी 4 ब्राउन ब्रेडच्या स्लाइस इथे घेतल्या आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे माझ्याकडे आहे पीनट बटर. तर पीनट बटर हे खूप छान आहे, क्रंची, म्हणजे त्याच्यामध्ये असे पीनटचे थोडे असे तुकडे तुकडे पण आहे, तर छान आहे ते. असं क्रंची आहे, एकदम चिकणवालं नाही आहे. आणि आय थिंक हे सनफ्लावरचं आहे, कुठलं आहे मी सांगेल वाटल्यास नंतर तुम्हाला. तर पीनट बटर असं मी ब्रेडवर ठेवून घेतलं आणि चमच्याच्या मदतीने ते स्प्रेड केलं. तर हा ब्रेकफास्ट प्रतीकला खूप आवडतो. आणि मी असं म्हणेल, तुमच्या घरातही जे कोणी मुलं असतील, लहान असतील, मोठे असतील, त्यांनाही तुम्ही द्या. कारण की खूप टेस्टी आहे, यमी आहे आणि प्लस हेल्दी आहे. कारण पीनट बटरमध्ये भरपूर प्रोटीन आहे. आणि आपण इथे ब्राऊन ब्रेडचा यूज करतो आहे. व्हाईट ब्रेड शक्यतो अवॉइड करा, मी असं सांगेन. जी लोकं जिमला जातात, वर्कआउट करतात, ते पीनट बटर खातातच मोस्टली. तर मी इथे एक बनाना घेतला आहे आणि बनानाला मी असं गोल गोल कट करून ब्रेडच्या 2 स्लाइसवर टाकून घेणार आहे. जर बनानाची साईज मोठी असेल, मोठ्या साईजचं असेल बनाना, तर एक बनानामध्ये काम होऊन जातं. पण कधी कधी बनानाची साईज खूप छोटी असते, मग त्यावेळेस 1.5 बनाना लागतो. जसं की आजही मला 1.5 बनाना लागलं. तर बनानाचे अशा गोल गोल स्लाइस करून 2 ब्रेडच्या स्लाइसवर मी ते असं व्यवस्थित स्प्रेड करून घेते. मला स्वतःलाही हा ब्रेकफास्ट खूप आवडतो, खूप यमी, खूप टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्ही स्वतः खाऊन बघा, मुलांना देऊन बघा, त्यांनाही नक्की आवडेल. तर बनाना ठेवल्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाइस वरून ठेवून घ्यायची आणि तव्यावर थोडंसं तूप टाकलं, एकदम छोटासा चमचा आहे माझ्याकडे, त्या चमच्याने तूप टाकलं. तुपाऐवजी तुम्ही बटरचाही यूज करू शकता. आणि वरच्या बाजूनेही थोडंसं तूप लावलं आणि हे बघा, असं छान त्याला टोस्ट करून घेतलं, थोडं हलका हाताने प्रेस करून. आणि खूप खायला टेस्टी लागतं, खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं, यमी लागतं. तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुमच्या घरात लहान मुलं असतील, मोठे मुलं असतील किंवा मोठे माणसं, इवन आपणही खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी त्याच्यासाठी 2 टोस्ट बनवणार आहे 4 ब्रेडचा उपयोग करून. तर हे मी दुसरंही बनवून घेतलं आणि त्याला खूप आवडतो तो. याच्याबरोबर मोस्टली ब्लॅक कॉफी वगैरे घेतो. तर हे बघा, 2 असे बनवले मी त्याच्यासाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडले का. हॅलो एव्हरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार. आता ह्या क्षणाला तरी पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस हा पडलाच पाहिजे. आणि जे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आहे की मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याला पावसाची गरज असते, पण इतका पण नको पडायला की शेतकऱ्याचं नुकसान व्हायला पाहिजे, नाही का. तर मला तर आता काही आयडिया नाही की आता खूप पडणं गरजेचं आहे का कमी पडणं गरजेचं आहे, एवढी पण मी हुशार नाहीये. पण त्या दिवशी असंच मी म्हटलं, भाज्या महाग झाल्या, तर एक ताई बोलल्या की मी शेतकरी बुवा, मला नाही आवडलं तुम्ही ते टायटल मध्ये दिलं भाज्या महाग झाल्या. तर हे बघा, शेतकऱ्याला म्हणजे भरेकरी असतात जे शेतकऱ्याकडून घेऊन विकतात. आता जाहीर सी बात आहे, ते त्यांचा धंदा आहे, बिझनेस आहे. मग ते शेतकऱ्याकडून 5 घेतली तर ते 10 विकणार, 7 विकणार, 8 विकणार, कोणतीच काय गोष्ट. आणि शहरामध्ये खूप महाग आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी 140 रुपये किलो टमाटे होते. आणि आज सोमवार आहे, आजही मी भाजी घ्यायला गेली, आज 100 रुपये किलो टमाटे. टमाट्याचे भाव काय म्हणता ना, आकाशाला भिडले. तर मी शेतकऱ्यांना भाव तो मिळत नाही जो मार्केटमध्ये असतो. शहराची गोष्टच वेगळी आहे. तर मला तसं बिलकुल नव्हतं म्हणायचं. तर हो, पावसाचा असंच थोडा पडतो, थोडा थांबतो. माझा आज उपवास आहे आणि प्रतीकला बनाना पीनट बनाना टोस्ट बनवून दिलं होतं आणि त्याला ते खूप आवडतं. तो खाल्लं आणि तो गेला वर्कशॉपवर. आता चालली आहे घरातली आवरावर. आणि ॲज ऑलवेज प्रतीक मला घेऊन जातोय. परत तू त्याचा मूड तोला, त्याच्या मागे खूप काम असतं आणि त्यात असं मध्ये मध्ये मी त्याला त्रास देते ना. मग त्याचा मूड थोडा कसा आहे बेटा, मूड ऑलरेडी खराब असतो. हा ना, आजकाल माझा मूडच खराबच असतो. आजकाल आमचे सगळे वर्कशॉपच्या लोकांनी एकदम सुट्टी घेतल्या, त्याच्यावर जास्त वर्कलोड आला आणि त्या मला जायचं आहे. म्हणून मग मी हे गुगलवर सर्च करून आमच्या घराच्या जवळपास म्हणजे जे द्यायला तयार आहेत, व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहेत त्यांच्याकडे, असं मी थाली प्रतीकसाठी मागवलेली आहे. आता आपण बघू काय कसं जेवण आहे काय. तर इथे आहे भात, इथे आहे पत्ता गोबी सॅलड म्हणून, इथे गाजर आहे. आणि ह्या भाज्या कसल्या आहेत, चम्मचांत मी ही आहे डाळ आहे
पण दाळच आहे. हो, दोन याच्यात दाळ आली आहे, इथे भात आलाय, इथे पत्ता गोभी आलाय. पत्ता गोभी वो तो मसाला ही नहीं दिख रहा है, नाही, छान लागेल हरभऱ्याची डाळ घातली. दाळ की पाणी आहे. आणि इथे पोळ्या आहे, पोळ्या त्यांनी म्हटल्याप्रमाणे पोळ्या खरोखर खूप छान आहे आणि एकदम मोठ्या अशा तीन पोळ्या आहे. अशी ही थाली मी आज ऑनलाईन प्रतीकला मागवली आहे. नाही नाही, पहिले खाऊन घेन, मग बोल ना. भाजीची चव कशी आहे? राईस तर दिसतंय छान, रोटीज आर ऑल्सो लुकिंग नाईस. दाळ तर थोडस कमी डेन्सिटी आहे, पातळ दाळ आहे, पातळ आहे. दिस इज ऑल्सो दाळ आय गेस. गोबी इज लुकिंग नाईस, कम मसाला आहे, बट ठीक आहे. आता तू टेस्ट करून सांगतो. गाजर छान आहे. एकदा तू पोळी भाजीचा घास खा, कशी सांग, भाजी मेन असते ना. दोन मिनिटं गाईस, माझा लॅपटॉप लागू. हा तर गाईस, आमच्याकडे आज पोळी आहे. पोळीमध्ये आम्ही आता पोळी आम्ही आमच्या हातात घेतली आहे. हातला पोळीवाला हात आता आम्ही भाजीत टाकत आहोत आणि भाजी आम्ही पोळीच्या आतमध्ये घेतली आहे आणि आता हे दोघही मी माझ्या तोंडात टाकत आहे. पाऊस उघडलाय, जरा ऊन वगैरे पडलाय. एक तास झाला बहिणीशी कॉलवर बोलते आणि कॉलवर बोलता बोलता काय करते ते तुम्हाला दाखवते. भाजलेले शेंगदाणे खाते कारण माझा आज आहे उपवास. ऍक्च्युली मला साबुदाणा खिचडी आवडते खूप, पण मी शक्यतो अवॉइड करते कारण साबुदाणा आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगला नसतो. तर सकाळी ऍज ऑलवेज गुळाचा चहा पिली होती. त्यानंतर मध्यंतरी एक पियर खाल्लं 1-2 वाजता आणि आता 4 वाजत आले. आता भाजलेले शेंगदाणे खात बसली आपली इथे बाहेरचं वातावरण बघत. बरं, तू फळं खायला कधी शिकशील? करे ना, फळं चांगले असतात. बनाना, चिक्कू नाही खात? खाते मी. काय खाते? काय बोलता? ऍपल खाते. फळ ऍपल काय घेतलंय अजून तू? ओट्स आहे का ते? आणि बदाम. हे बघा, हे आहे करीनाचं लंच. हे किती ब्रेकफास्ट करायला पाहिजे होतं याचा, पण ती याचा करत आहे लंच. ये जीवन है, इस जीवन का. गाईज, मला तुमच्यावर एक गोष्ट शेअर करायची. पण बघा, ही मुलगी आहे ना, ही मला म्हणते नको मम्मा. हे कढीपत्ता, कोथे, राई, जीरा टाकायचा, ते गार्लिक टाकायचं, अनियन टाकायचे, टोमॅटोज टाकायचे, पोटॅटो टाकायचं, स्प्राउट टाकायचं, मसाले टाकायचे तुझे, पीनट्स टाकायचे थोडे रोस्ट करून पहिलेच. नाही नाही, रोस्ट केलेले ऑलरेडी. पीनट्स टाकायचे, मग त्याच्यात मसाले टाकायचे, मिक्स करायचा, त्याच्यात राईस टाकायचा, पाणी टाकायचं, कुकर लावून द्यायचं आणि झाली तुझं राईस. मला ना काय टाकायचं, मला आज तुझ्या हातची खिचडीवर उपवास सोडायचा आहे. तर छान अशी खिचडी करून ठेव आणि तेल मग दोनच ते छोटे त्यातली चमचे आहे ना आपल्या किटलीतला, तर दोनच चमचे टाक. कारण एकटी पुरती माझ्यात. मग मी आली का काय, मला घरी यायला 7 वाजेल. मग मी आल्या आल्या जेवण कर. तो बोलला ना भैया, मग मी आपण 20 मिनिटात जाऊ. आलो मी. क्या हुआ गाय? एक सेकंड, माझी आता पाऊस पडतोय. सगळे फ्रेंड्स 10-11 येतात खाली. तू जाऊ दे. 10-11 खाली जायची वेळ नाही बेटा. नाही नाही, जाऊ देणार नाही. नाही, एवढ्या रात्री नाही खाली जाऊ देणार. आम्हाला आम्हाला 8 नंतर बाहेर जाऊ दिलं. नव्हतं हो, मग त्या जमान्याला. म्हणून तर आम्ही 8-10 केले ना आमच्या जमान्याला वेळ. एक सेकंड, आता ह्याच्या हा बोल ना. व्हिवर्स ओपन ओपिनियन. करीनाच्या आजूबाजू सगळे कपडे वाळताय कपड्यांमध्ये. करीना, मला ओपिनियन द्या. अगर कोणी 8 वाजता नाही आहे खाली पावसामुळे, कारण की खूप पाऊस पडतोय, सगळे जेवण करून असंच गप्पा मारायला 10 वाजता येतात. 11 पर्यंत परत येऊन जातात आपल्या आपल्या घरी, कारण की सगळ्यांना, काही लोक जॉब करतात खाली जे येतात, काहींना कामं असतात, काही घरी असतात, काहींचं स्कूल कॉलेज असतं, सगळ्यांना वरती यायचंच असतं. मग मला मम्मीनी जायला द्यायला पाहिजे की नाही हे सांग. ठीक आहे, चला मैत्रिणींनो, हे बघा आता तुम्ही करीनाने तुमच्यावर ठेवलंय. तुम्ही सांगा करीनाचं म्हणणं, माझे फ्रेंड सगळे खाली 10-11 येतात, मला पण 10-11 खाली जाऊ दे मम्मा. जे की मी नाही जाऊ देत कारण की खूप लेट होत. 10-11 कुठे लेट होत, आपलं डिनर 10 होत. खूपदा आपलं सगळं, आता भैया लेट येतो, तो आल्याशिवाय तू जेवत नाही. मी तर आपली जेवते ना 7-4. जेवढे आंटी जेवढ्या उत्तर देतील ना त्याच्यावर ठरवेल मी. हा बघू आंटी कोण कोण काय काय रिप्लाय देता की जाऊ दे करीनाला सोनाली. आणि आता संध्याकाळचे 6 वाजत आले. अगेन मी बाहेर चालली कामासाठी, म्हणजे काम मला करायचे, म्हणजे प्रशांतजींशी रिलेटेड सगळे कामं मी बघते. ऍक्च्युली दुपारी गेली होती आणि आता परत चालली आहे प्रतीक बरोबर. तो असतो माझ्या बरोबरच. नाही, कंटिन्यू किरकिर किरकिर करत असते. दुसऱ्याला बोलू देत नाही, दुसऱ्याला मत नाही ठेवू देत. बिचारे माझे पप्पा.
ऐकलं ना प्रतीक माझ्याबद्दल काय बोलला ते, दुसऱ्यांना मी बोलू देत नाही, त्याच्या पप्पांना मी बोलू देत नाही, मी किरकिर किरकिर करत असते, अशी व्यक्ती आहे मी. हे तू व्हिडिओ टाकणार आहे? हो पण टाकणारच आहे बघा. किरकिर किरकिर म्हणजे ती एकदा सुरू झाली ना बोलायला मग ती थांब. आता तुम्हाला माहितच असेल, तुम्ही पण लोक बघता, एकदा कॅमेरा समोर सुरू झाली की थांबत नाही. तसंच रिअल लाईफ मध्ये काय डिस्कशन चालू असेल ना, तर समोर त्याला काय बोलायचंय किंवा काय नाही, नाही पहिले माझं ऐकून घ्या तुम्ही लोक पूर्ण, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. भलेही समोरचा ऑलरेडी अग्री करतोय तरी नाही, ऐकूनच घ्या असं असतं. पण मी ऑलवेज राईट नसते असते ना, पण समोरचा पण राईट असू शकतो जो सेम बोलतोय जे तू बोलते, मग त्याचं ऐकून तर की मूव ऑन, पुढचा पॉइंट बोला. मला माहित असतं ना की मी जे काही बोलते ते राईट आहे, बरोबर आहे, मी बरोबर मुद्दे मांडते, पॉइंट मांडते. मग अशा वेळेस मी काय करते, समोर कोणी असो त्यांना सांग थांबा 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 एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. आणि हा म्हणतो की मी सारखी किरकिर 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 करते. याला माझं बोलणं खूप किरकिर वाटतं जेव्हा मी चालली जाईल ना माझ्या मिस्टरांकडे, आणि ती करीना पण चालली जाईल ना कॉलेजला, मग तुझी मजा येईल एकट्याची. करीना मला रोज विचारत असते, मम्मा आपण कधी जायचं, मम्मा आपण कधी जायचं. तिच्या पप्पांना तिची खूप आठवण येते, तिलाही पप्पांची खूप येते. पण म्हटलं हो जाऊ जाऊ, माहित नाही कधी जाऊ, पण जाऊ 8-1 दिवसामध्ये वगैरे जाऊ. आज तर 8 दिवस झाले मला प्रशांतजींना सोडून येऊ, नेक्स्ट 8 दिवसांमध्ये होईल माझं. होप सो की नेक्स्ट 8 दिवसांमध्ये माझी कामं होतील आणि मी जाईल परत प्रशांतजींकडे, माझ्या नवऱ्याकडे. आणि आम्ही आलेलो आहोत गोखले रोडला डिव्हायडर टाकलेला आहे जो की मी पहिल्यांदा बघतोय, कारण की मी खूप दिवसानंतर गोखले रोडला आलो आहे. आणि ऑलरेडी ज्या रोडवर एवढी ट्रॅफिक असते तिथे गोखले रोडला डिव्हायडर का टाकताय? गरजेचं असेल ना डिव्हायडर. ऑलरेडी लेफ्ट साईडला गाड्या लोक पार्क करतात, मग ते बंद व्हायला पाहिजे. ऍक्च्युली हे जे आहे ना, ठाणे में पार्किंग ढूंढने को आधा घंटा लग जाता है, जिसमें मिल रहा है वो भी अगर नाही मिलेगा तो कहा जाएगा पब्लिक. आता मी तुला इथे सोडतो, मी जातो त्यांच्या पार्किंग मध्ये. आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो, आता कसं सगळे लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात, पण त्यांच्याकडे ना लेमन टी खूप छान असतो. ते प्रत्येक वेळेस आम्ही गेलो की आम्हाला लेमन टी पास्ता, आणि प्रतीकला त्यांच्याकडचा लेमन टी खूप आवडतो. तर मग त्यांनी जसंच ऑफर केलं, प्रतीक बोलले अरे वा का नाही, तर मग घेतला आम्ही लेमन टी. आणि आज दिवसभर जरा छान ऊन वगैरे पडलं होतं, परंतु आता अचानक पाऊस सुरू झाला. आता काय संध्याकाळचे 6:30 वगैरे वाजले, आता त्याचं आपसं बाहेर आलं प्रतीकचं त्याच्याबरोबर, त्याला आता तो बिझनेस चालवतो वर्कशॉप. आणि मग कुठे गेलं की एकाच वेळेस अनेक कामं करायची असतात, आणि मग अशा वेळेस मी पण काय घाईने करत, ठीक आहे बोचाला इकडे आलोय तर त्याचं असतं की हेही करू तेही करू, वर्कशॉपच्या काही वस्तू वगैरे घेऊ. तर मग आता तो गेलाय ते काहीतरी सामान घेण्यासाठी, मी बसले गाडीमध्ये. पाऊस आपला सुरू झाला आणि आता आम्ही गोखले रोडला आहे. त्याला म्हटलं मला 2-3 वस्तू घ्यायच्या आहे. करीनाचं काय झालं, ते बाल्कनीमध्ये कचऱ्याचं सूप आणि डस्टबिन ठेवलेला असतो. ते काहीतरी पावसाला घाई घाई गडबडीत कपडे काढायला गेली आणि कचऱ्याच्या सूपवर पाय पडलं आणि सूपचे डायरेक्ट 2 तुकडे झाले. मी यायच्या आधीची गोष्ट आहे, तर ती बिचारी जी हेल्पर येते माझ्याकडे ती पेपरवर कचरा भरते. चला कचरा काही नसतो एवढा एवढा असतो म्हणून काही नाही वाटत. म्हटलं सूप वगैरे घेऊ खाली उतरून एखाद्या दुकानात दिसेल तर, पण आता पाऊस सुरू झालाय, मी सूप घ्यायला उतरेल तर मी ओली होऊन जाईल. तुम्ही काल परवाचा व्हिडिओ बघितला असेल, प्रतीक आणि मी गेलो होतो बघा सांताक्रूजला. तर मला त्या दिवशी मला खूप आवडतं, मला स्वतःलाच कळत नाही की का मला एवढं इराणीचा आणि बनमस्का आवडत असेल, खूप आवडतो प्रचंड. आणि आताही मग येताने करीनाला म्हटलं माझ्यासाठी खिचडी बनव उपवास सोडायला, परंतु परत मला आठवलं की मागे आम्ही आलो होतो इकडे, तर त्याला मी म्हटलं इथे भेटेल का कुठे इराणीचा आणि बनमस्का, तर म्हटलं मग इकडे भेटेल ना, आपण गेलो होतो ना म्हणे कॅन्टीन काहीतरी नाव आहे बघा एका, तेव्हा पण आम्ही शेअर केलं होतं. मग मी त्याला म्हटलं अरे नको नको, पण मी करीनाला खिचडी बनवायला सांगून आले. तो बोलला नाही नाही मम्मा आता तू नाव घेतलं ना आता तर जायचंच, पण आता पाऊस सुरू झालाय माहित नाही आता आम्ही जाऊ की नाही, गेलो तर दिसेलच तुम्हाला पुढे. फायनली त्यांना जे वाटतं ते ऑर्डर करतात. आता मी ऑब्जेक्शन घ्यायला लागले, मला काय खायचं ते मला ठरवलं. मी दरवेळेस विचारतो ना काय घ्यायचं, तू विचारतो आणि ते पण तेच आहे. आणि तूच बोलली ना तुला बनमस्का चहा खायचा आहे, हो मग मी तेच ऑर्डर केलं ना.
क्या कैसे समझे औरत को नहीं समझ में आया अरे आमच्या बाळा किती गोड पोरग आहे काय पाहिजे तुला बोनविटा पाहिजे की चॉकलेट आणि आता मी खाणार आहे बन मस्का ज्याच्यामध्ये की आहे भरपूर सगळं बट आय एम लव्हिंग इट हेपा खाऊन घे चिकन पॉक्स आणि इथे आलेला आहे माझा बन मस्का आणि इराणी चहा हा दोन चहा आणि दोन बन मस्का खाल्ले मागच्या चार दिवसामध्ये जे वर्कआउट केलं त्याला मला खूप इच्छा होती कधीची करीनाला बाहेर पाऊस पडत असताना सुद्धा इतकं गरम होत होत आज पाऊस नाही पडला ना नाही पडला का ए अगं तिकडे थोडासा पडला आम्ही ड्राय गोखले रोडला पाऊस पडला थोडा तर मला वाटलं तू हिला खूप गरम होत होत तिने आता इव्हिनिंग शॉवर घेतला आहे आणि आता करीनाने इथे बनवली आहे खिचडी ये आणि ही आहे करीनाने खूप छान वास येतोय ही करीनाने बनवली आहे माझ्यासाठी खिचडी छान वास येतोय ग तुझ्या खिचडीचा थँक्यू सो मच मी पण तुला काही देऊ आता खाणार आहे का तू काय पप आहे लगेच खाणार कम कॅलरी का खाना खाणे मे भूक लग रही है मम्मा आलो आम्ही घरी परंतु गेटवर आलो आणि प्रतीकला कस्टमरचा फोन आला तर असं असतं मग मी त्याला म्हटलं की मी जाते घरी तुझा तर मग तो गेला आणि कस्टमर गाडी देऊन जाणार आहे फक्त आता त्यांची गाडी आतमध्ये घेतो हे बघा मी काय घेऊन आली मी घेऊन आली ही बादली बकेट फारच छोटी आहे कशासाठी आणली आहे पोछा मारायला घरामध्ये ऍक्च्युली माझ्याकडे खूप मोठी आणि चांगल्या क्वालिटीची बकेट होती फरची पुसण्यासाठी पण झालं काय मी बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन आहे ना तर पाऊस सगळा त्या मशीनवर पडतो म्हणून मी त्याच्यावरती एक प्लास्टिक टाकलंय आणि ते प्लास्टिकही हवेने खूप उडत होतं म्हणून मी रात्री ती बकेट त्या प्लास्टिकवर ठेवली की जेणेकरून ते प्लास्टिक उडू नये आणि मशीन मध्ये पाणी जाऊ नये खराब होईल वगैरे लाईट आहे तिथे त्याही पण कामवल्यात आहे त्या मशीन जवळ सकाळी झाडू मध्ये नको बघत नाही का आपल्याला भीती वाटते पावसाळ्यामध्ये शॉर्ट सर्किट वगैरे होण्याची म्हणून ती बकेट मी ठेवली आता मी राहते 17व्या मजल्यावर परंतु आता पावसाचे दिवस आहे ऍक्च्युली हेच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होतं की पावसाचे दिवस आहे एवढी हवा सुटते बकेट खूप जड होती ती मला वाटलं नव्हतं ती अशी पडून जाईल पण ती बकेट हवेने केव्हा पडली कळालंच नाही तर सिक्युरिटी गार्डला विचारलं खाली तर ते बोलले ना ही दिसली असती तर मग हाऊसकीपिंग वाल्यांनी आमच्याकडे आणून दिली असती म्हणून मला ही बकेट घ्यावी लागली तर प्लास्टिकच्या एका शॉपमध्ये मी मोठीच घेत होते पण ते भाऊ काहीच्या काही किमती सांगत होते क्वालिटी पण एवढी काही चांगली नव्हती मग मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं मी डीमार्ट मधून घेऊन घेईन मग ते म्हणजे छोटी आहे ना मग त्यांनी ही दाखवली आणि हिचे 100 रुपये घेतले सूप घेतलं दोन्ही एका कलरचं हवं होतं पण नाही मिळालं मला रेड कलरचं सूप नव्हतं त्यांच्याकडे आणि कपड्यांचे चिमटे कपडा काढायला गेला चिमटा काढला की तो हाताने असा पडून जातो आणि मग पडून जातो तो डायरेक्ट खाली जातो मग एवढे 17 माळ उतरून कोण चिमटा घ्यायला जाईल 60 रुपयाचे चिमटे पण घेऊन आले वस्तू आपल्याला लागताच मग काय नाही का तर प्रतीक म्हणत होता काय मम्मी तू आता ते हातात घेऊन जाशील का कारण मी गेटवरच उतरली म्हटलं अरे मग काय झालं ह्या सगळ्या लागणाऱ्या वस्तू आहे नाही का आपल्याला प्रत्येकाला लागताच त्या तर मग चला आली मी घरात 8:30 कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल